जयसिंगपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक किशोर काळे आपल्या अधिपत्याखालील चार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विभागामध्ये कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखत दिवसातील 15 तासांपेक्षाही जास्त सुपरविजन करीत उत्कृष्ट कर्तव्य बजावत आहेत. जयसिंगपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक किशोर काळे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की कोरोना सारख्या महामारी साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कायद्यांमुळे जी कार्य पार पाडायची आहेत ती शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले, वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दलाकडून कार्य सुरू आहे. प्रथम परजिल्हा प्रवेश बंदीसाठी किणी टोलनाका व अंकली टोलनाका येथे सीमाबंदी केली आहे, त्यामुळे परजिल्ह्यातील लोकांचा प्रवेश थांबला आहे. चार पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे 20 अधिकारी कर्तव्य बजावत आहेत. पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवानांसह 300 कर्मचारी 8 तासांच्या अंतराने 24 तासांमध्ये 3 शिफ्टमध्ये कर्तव्य बजावत आहेत. चारी पोलीस ठाण्यांतर्गत आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात उन्हाडक्या करीत फिरणाऱ्या व अन्य असे 178 वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिरोळ पोलीस ठाणे प्रमुख पोलीस अधिकारी शिवानंद कुंभार, जयसिंगपूर पोलीस ठाणे प्रमुख पोलीस अधिकारी दत्तात्रय बोरीगिट्टे, हातकणंगले पोलीस ठाणे प्रमुख पोलीस अधिकारी अशोक भवड, पेडगाव वडगाव पोलीस ठाणे प्रमुख पोलीस अधिकारी प्रदीप काळे आदी अधिकारी आपल्या पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये संचारबंदीच्या काळात अनावश्यक उन्हाडक्या करीत फिरणारी वाहने जप्त करणे, क्वारंटाईन असणाऱ्या लोकांनी बाहेर फिरून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे आदी कर्तव्य वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावले जात आहे. पोलीस उप अधीक्षक किशोर काळे जनतेला संदेश देताना म्हणाले, घरीच रहा, सुरक्षित रहा. आम्ही तुमच्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी घराबाहेर कर्तव्य बजावत आहोत. आपण लॉकडाऊन काळातील नियमांचे पालन करून प्रशासनास व पोलीस दलास सहकार्य करावे.